मधील नरेंद्र मोदी स्टेडियम वर उद्या दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी अंतिम सामना विश्वचषक अंतिम सामना हा रंगणार आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये ही फायनल मॅच होणार आहे वर्ल्ड कप फायनल मॅच ची वेळ ही जस जशी जवळ येत आहे तस तशी अहमदाबादच्या दिशेने रवाना होणाऱ्या क्रिकेट प्रेमींची संख्या देखील वाढत आहे एकीकडे एक सर्व क्रिकेटप्रेमी हे अहमदाबादच्या दिशेने रवाना होत आहेत तर दुसरीकडे अहमदाबादला जाणाऱ्या विमानांची आणि त्याचबरोबर अहमदाबाद मधील जे हॉटेल्स आहेत त्यांची रेट म्हणजे त्यांची ती भाडे हे सगळं दुप्पट तिप्पटपटीने वाढत आहे एकंदरीत हा सविस्तर काय प्रकार आहे हे आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तर कुठेही जाऊ नका आणि हा व्हिडिओ मुळात शेवटपर्यंत पहा त्याचसोबत अद्यापही आमच्या टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ता टाईम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच आमच्या फेसबुक पेज ला मी गायत्री घुगे टाईम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते भारतीय संघाने सेमी फायनल मधील न्यूझीलंडचा तब्बल सत्तर धावांनी पराभव केला आणि फायनलचे तिकीट हे निश्चित केले भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया हे उद्या आमने सामने येणार आहेत उद्या एक असा थरार होणार आहे की जो पाहण्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमी हे अहमदाबादला गेले आहेत याची देही याची डोळा हा थरार अनुभवण्यासाठी अनेक क्रिकेटप्रेमींनी अहमदाबाद तर गाठले परंतु अहमदाबादला जाणाऱ्या विमानांची संख्या आणि त्याचबरोबर अहमदाबाद मधील जे हॉटेल्स आहेत त्यांची भाडे ही अगदी कगनाला भिडले आहेत सणासुदीच्या हंगामामुळे विमान तिकिटांची तीन ते चार पट जास्त किमतीत विक्री होत आहे भारतीय संघ हा अंतिम फेरीत पोहोचण्याच्या खूप आधीपासूनच हॉटेलच्या रूमचे दर हे चोवीस हजार रुपयांवर गेले होते भारत फायनल मध्ये पोहोचल्यानंतर हे दर प्रतिरात्र दोन लाख पंधरा हजार रुपये झाले आहेत तर उद्या वर्ल्ड कप आहे आणि आज या हॉटेलची जर का आपण सामान्य हॉटेलची किंमत पाहिली तर सामान्य हॉटेलची किंमत ही प्रतिरात्र दहा हजार रुपये आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का थ्री स्टार आणि फाईव्ह स्टार मध्ये जर का राहायचं असेल तर तुमच्या खिशामध्ये तब्बल एक लाख रुपये तरी असायला हवे हो थ्री थ, थ्री स्टार आणि फायव्ह स्टार या हॉटेल्सच्या एक दिवसाच्या भाड्याची किंमत ही तब्बल एक लाखापर्यंत गेली आहे तर दुसरीकडे अहमदाबादला जी लोक किंवा जे क्रिकेटप्रेमी विमानाने जात आहेत त्यांच्या खिशाला देखील चांगलाच फटका हा बसणार आहे कारण विमानाचे तिकीट हे देखील मोठ्या संख्येने वाढले आहे बरं हे फक्त आत्ताच नाही तर यापूर्वी देखील जेव्हा अहमदाबादला इंडिया पाकिस्तान हा सामना होता तेव्हा देखील असाच काहीसा प्रकार हा आपल्या निदर्शनास आला होता आता विमानाचे भाडेही वाढले आहे वर्ल्ड कप फायनलच्या काही महिन्यांपूर्वी देशातील कोणत्याही शहरातून अहमदाबाद पर्यंतच्या राऊंड ट्रिप तिकिटाच्या किमती या जवळपास दोनशे ते तीनशे टक्क्यांनी वाढल्या आहेत उदाहरणार्थ आज तुम्ही दिल्लीवरून अहमदाबादला फ्लाईटने जाणार असाल तर याचे तिकीट पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त आहे दरम्यान वर्ल्ड कप फायनलची तिकिटे ही तेरा नोव्हेंबर रोजीच विकली देखील गेली आहेत तर दुसरीकडे बुकमाय शो वर सर्वात स्वस्त तिकिटांची किंमत दहा हजार रुपयांचे आहे एकीकडे उद्या प्रेमी भारत आणि अहमदाबाद या सामन्यासाठी उत्सुक आहेत तर दुसरीकडे त्यांच्या खिशाला देखील तेवढाच मोठा फटका हा बसणार आहे उद्या दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये फायनल होणार आहे या फायनलच्या सामन्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही अहमदाबादला गेला असाल तर तुमचा अनुभव काय आहे हे देखील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तात्पुरतं इथेच थांबूया अशाच ताज्या आणि नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी टाइम महाराष्ट्रला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद